बडोदा, सूरत, पणजी, इंदोर या सर्व बसेस सुरू आहेत. बीड मार्गावर दिवसभरात साधारण 25 बसेस आहेत आणि लातूरला 9 बसेस आहेत. पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांच्या सूचनेप्रमाणे जे पोलिसांचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे बसेस पाठवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. सर, सकाळपासून बातम्या येत आहेत की मराठवाड्यातल्या बस बंद झाले, त्यांची स्थिती काय आहे, पुण्यातून काय सगळी व्यवस्था करण्यात आली आहे? शिवाजीनगर बसस्थानकावरून दिवसभरामध्ये 725 बसेस जातात आणि 725 बसेस येतात. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, दादर, पणजी, इतर सर्व रूट जे आहेत ते सुरळीतपणे चालू आहे. आंतरराज्य महामार्गावरच्या ज्या बसेस आहेत त्यासुद्धा बडोदा, सूरत, पणजी, इंदोर या सर्व बसेस सुरू आहेत. फक्त बीड आणि लातूर या ठिकाणी, बीडला या स्टँडवरून येऊन पुढं जाणाऱ्या आष्टी आणि बीड मार्गे पुढं जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या कालपासून तिकडं जी पोलिसांच्या सूचनेनुसार बसेस पाठवू नयेत अशा ह्या आहेत, त्यामुळं त्या बसेस आलेल्या नाही आहेत आणि इथून त्या बसेस सुटलेल्या नाहीत. बीड मार्गावर दिवसभरात साधारण 25 बसेस आहेत आणि लातूरला 9 बसेस आहेत. त्या बसेस काल गेलेल्या नाहीत, आज देखील आले नाहीत. इतर सर्व मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. प्रवाशांचे काही गैरसोय होते का? आपल्याकडे काही कंप्लेंट आली का? किंवा एसटीकडून काही आदेश आहेत का की तुम्ही सिच्युएशन परिस्थिती बघितली नाही? हां, सर्व ठिकाणी पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांच्या सूचनेप्रमाणे जे पोलिसांचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे बसेस पाठवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. आणि प्रवाशांना ह्याच्यामुळं माहिती मिळाल्यामुळं प्रवासी देखील प्रवासाचं नियोजन त्याप्रमाणे करतात. इतर मार्गावर काही अडचण नाही आहे.